आता आपण आपल्या देशामधले वेगवेगळे वाद्याचे प्रकार आणि त्याचे छायाचित्र तुमच्याकडे दिलेले आहे सर्व मुलांकडे, तर आपण त्या त्या वाद्यांची नावं समजून घेऊया. सांग बेटा काय नाव याचं? या वाद्याचे नाव आहे बनाम. हा, या वाद्याचे नाव आहे बनाम. बनाम, ओके. या वाद्याचे नाव आहे दिलरुबा. दिलरुबा, ओके, खूप सुंदर नाव आहे. या वाद्याचे नाव आहे गोटू वाद्य. हा, याचं काय? वाद्याचे नाव आहे सितार. सितार, व्हेरी गुड. या वाद्याचे नाव आहे सरोद. सरोद. या वाद्याचे नाव आहे रुद्रवीणा. व्हेरी गुड. या वाद्याचे नाव आहे सरस्वती वीणा. व्हेरी. वाद्याचं नाव आहे संगीतकार मुघल चित्र. हा, ओके. या वाद्याचं नाव आहे जंतर. जंतर, खूप सुंदर, वेगळ्याच पद्धतीच वाद्य आहे. ओके. हा, तर ही मूर्तिकला जी आहे प्राचीन, त्याच्यामध्ये वीणा धरलेली एक स्त्री दिसते आहे. वाद्याचं नाव आहे भारत. भारत की संगीत वाद्य आहे हे. भीमबेटका नावाच्या गुफेमध्ये चित्रण केलेले आदिवासी लोकांनी स्वतःच, आणि त्यांच्या हातामध्ये सुद्धा संगीताचे वाद्य दिसते. याचा अर्थ पूर्वीच्या काळापासून संगीताचे वाद्य आपल्या देशात किंवा जगामध्ये बनवली जायची. याचं नाव काय बेटा? वाद्याचे नाव आहे रावण हत्ता. रावण हत्ता नाव आहे, व्हेरी गुड, नाईस. याचं नाव काय बेटा? या वाद्याचं नाव आहे धनुर्वीणा. धनुर्वीणा, ओके, नाईस. हे काय? त्याचं नाव आहे व्हायलिन. व्हायलिन, व्हेरी गुड. गांगरा शैली मधले वाद्य आहे ती. हे पण एका चित्रकाराने चित्रित केलेले. तर तुम्हाला सर्व मुलांना हे वाद्याचे प्रकार समजले? हो. आवडले? हो. तर आज आपल्याला वाद्य या विषयावर आधारित आकारांचे चित्र आपल्या चित्रकलेच्या वहीमध्ये हे काढायचे, त्याचं निरीक्षण करा. आणि पुढच्या तासाला मी तुमच्या ड्रॉइंगच्या वहीमध्ये हे आकार बघणार आहे आणि यांचं नाव सुद्धा मला पाहिजे. म्हणजे आपल्याला चित्रकलेच्या माध्यमातून संगीत, नृत्य, नाट्य या सगळ्या विषयांवरचा अभ्यास आपल्याला वाढवायचा आहे. तर आवडेल तुम्हाला सगळ्यांना? हो. आवडलं? हो.